अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र जन एकता संघटना आणि विद्यार्थ्यांकडून लातूर शहरात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलंय. राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांची पॉलिटेक्निक, इंजिनियर, फार्मसी आदी अभ्यासक्रमांसाठी दिली जाणारी 2018-19 या शैक्षणिक वर्षाची शिष्यवृत्ती अद्यापही जमा झाली नसल्यानं ती तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र जन एकता संघटनेचे अध्यक्ष इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या वतीनं लातूर शहरातील गांधी चौक परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन करत शासनाचा निषेध करण्यात आलाय. अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्यानं महाविद्यालयातील TC आणि इतर कागदपत्रे देण्यास महाविद्यालय टाळाटाळ करून विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत आहे. तेव्हा लवकरात लवकर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा करून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. आज महाराष्ट्र जन एकता संघटनाची वतीने गांधी चौक येथे विद्यार्थ्यांच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती 2018-2019 या शिष्यवृत्ती नाही भेटल्यामुळं या विद्यार्थ्यावरती न्याय होत असल्यामुळं आम्ही महाराष्ट्र जन एकता संघटनेच्या वतीनं एक दिवशीचं या शासनाचं आणि सरकारचं जाहीर निषेध करण्यासाठी आज आंदोलन ठेवलेलं होतं. जर या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती नाही जमा झाली, त्यांना न्याय नाही भेटलं, तर येणाऱ्या काळात आम्ही मुंबई येथे मंत्रालय समोर जाऊन तिथं आमरण उपोषण पायऱ्यासमोर करणार आहोत. आणि ही सरकार सबका साथ सबका विकास म्हणणारी सरकार फक्त अल्पसंख्याकांचाच विनाश करते, दुसऱ्यांचा विकास करते. आम्हाला असं वाटतंय विद्यार्थ्यांचं विकास व्हावं, विद्यार्थ्या शिकावं, ह्यासाठी आम्ही आज आंदोलन ठेवलेलं होतं. हेच म्हणून मी आज इथं सरकारला आणि विनंती करतो शासनाला की लवकरात लवकर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जमा व्हावी ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी हरुण मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर.